हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे आरोग्याचे जावो. थंडीसाठी सहज सोपे झटपट बिनपाकाचे हेल्दी डिंकाचे लाडू ह्याची रेसिपी आपण बघणार आहोत. आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थंडी आली की आपण आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतो, कारण थंडी संपली की लगेच उन्हाळा सीझन चालू होतो. त्यासाठी आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवावे लागते, म्हणजे आपण उन्हाळा सीझन आपली तब्येत छान ठेवू शकतो. थंडीसाठी सहज सोपे बिनपाकाचे हेल्दी डिंकाचे लाडू म्हणजेच गोंद के लड्डू बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. मुलांना आपण सकाळी नाश्त्याला, दुपारी दुधाबरोबर किंवा शाळेत जाताना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहेत. थंडीच्या सीझनमध्ये मुद्दामून डिंकाचे लाडू बनवतात, कारण ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. डिंकाचे लाडू बनवताना डिंक, खारीक, बदाम, काजू, पिस्ते, खसखस, सुके खोबरे, गूळ, गव्हाचे पीठ वापरले आहे. हे सर्व साहित्य आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे, त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे मिळतात. यामध्ये गव्हाचे पीठ थोडे वापरले आहे, त्यामुळे लाडू मिळून येऊन चांगला वळला जातो व चवीला पण छान लागतो. बनवण्यासाठी वेळ 60 मिनटे, वाढणी 25 ते 30 मध्यम लाडू बनतात. साहित्य: 2 वाट्या डिंक, 3 वाट्या सुके खोबरे किसून, 2 वाट्या खारीक पावडर, 1/2 वाटी खसखस, 1 वाटी कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ, 2 वाट्या तूप, 1 वाटी बदाम, काजू, पिस्ते, किसमिस, 3 वाट्या गूळ किसून, 1 वाटी पिठीसाखर, 1 जायफळपूड. वा, किती छान झाले आहेत हे आपले डिंकाचे लाडू. अगदी हे पौष्टिक आहेत, झटपट होणारे आहेत आणि लहान मुलांना डब्यामध्ये द्यायला किंवा सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी दुधाबरोबर द्यायला पण छान आहेत. आणि आता हे थंडीच्या दिवसामध्ये आपण हे आरोग्यदायी आहेत. त्यासाठी झटपट बिनपाकाचे डिंकाचे लाडू, त्यासाठी साहित्य: हे मी खारीक घेतली आहे, ही आपली रेडीमेड मी खारीक पावडर घेतलेली आहे. जर आपल्याला पाहिजे तर आपण घरीसुद्धा खारीक आणून ती कुटून अशी पावडर बनवू शकतो. सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ. गव्हाच्या पीठाने आपले हे लाडू खूप छान असे एकजीव होतात आणि टेस्टी लागतात. त्याच्यानंतर हा डिंक आहे, ड्रायफ्रूट, काजू, बदाम, पिस्ते घेतलेले आहे. त्याच्यानंतर खसखस, जायफळ पावडर, पिठीसाखर, गूळ किसून घेतला आहे आणि साजूक तूप. ह्या लाडूची कृती बघणार आहोत. सर्वप्रथम आपण खसखस भाजून घेऊया, कारण का तूप घातल्यानंतर आपल्याला हे भाजणं थोडं कठीण जाईल. त्याच्यामुळे जे सुके आयटम्स आहेत, साहित्य आहे, ते आपण अगोदर भाजून घेऊया. अगोदर आपण खसखस भाजून घेऊया. खसखस भाजल्यानंतर सुकं खोबरं पण भाजून घेऊया. त्याच्यानंतर आपण बाकीचं जे तुपामधले भाजायचे आहेत साहित्य, ते नंतर आपण भाजून घेऊया. आता आपण खसखस थोडी गुलाबी रंगावरती भाजून घेऊया. आता खसखस भाजून झालेली आहे. आता मी ही काढून घेते आहे आणि आपलं सुकं खोबरं जे आपण किसलेलं आहे ते आपण भाजून घेऊया. आता आपण सुकं खोबरं जे आहे किसलेलं ते भाजून घेऊया. ते पण आपण मंद विस्तवावरती गुलाबी रंगावरती असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं आता चांगलं गुलाबी रंगावरती भाजून झालं आहे. त्याच्यानंतर आपण जी खारीक पावडर आहे ती थोडी भाजून घेऊया. काढून घेतलं आहे आणि खारीक पावडर थोडी भाजून घेते. आपलं भाजलेलं सुकं खोबरं मी हाताने थोडं कुचकरून घेतलेलं आहे आणि जी खसखस होती ती थोडीशी ग्राइंड करून घेतलेली आहे. आपली खारीक पावडर आता भाजून तयार आहे. आता मी ही काढून घेते आहे आणि त्याच्यानंतर आपण डिंक तळून घेऊया साजूक तुपामध्ये. मी कढईमध्ये थोडं साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा डिंक चांगला फुलवून घेणार आहे.
हा फुलल्यानंतर छान असा पांढरा रंग येतो त्याचा, आणि मग नंतर तो चांगला फुलल्यानंतर मग आपण हा काढून घ्यायचा आहे आणि डिस्को बंद करून मग काढून घ्यायचा आहे. आपला हा डिंक आता फुलायला लागला आहे, हा पूर्ण फुलला की मग आपण हा काढून घेऊया. आता भाजून झाला आहे, आता हा पण मी उतरवून घेते आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून मी ह्याची पावडर काढणार आहे. डिंक काढून घेतल्यावर मी परत थोडं तूप घालणार आहे आणि आपलं गव्हाचं पीठ मी हे चांगलं भाजून घेणार आहे. ते पण गुलाबी रंगावरती छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. ग्राइंड करून घेत आहे. गव्हाचं पीठ सुद्धा आता छान खमंग अगदी भाजून झालेलं आहे. मी आता विस्तव बंद करून हे सुद्धा खालती उतरवून घेणार आहे. भाजलेल्या गव्हाच्या पिठामध्ये आपण हे सगळं घालणार आहोत. हे जे मी डिंक आहे हा मी बारीक करून घेतला होता, खारीक आहे भाजलेली आपली, नंतर सुकं खोबरं पण मी हे बारीक करून घेतलेलं होतं हाताने चुरडून, आणि खसखस. आता हे सर्व आपण गव्हाच्या पिठामध्ये घालूया. त्यानंतर जायफळ, ड्रायफ्रूट, गूळ, पिठी साखर, आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि जसं लागेल तसं आपण साजूक तूप घालून आपण लाडू वळून घेऊया. आता हे मी चांगलं मिक्स करून घेते आहे. चांगलं आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जसं पाहिजे तसं थोडं थोडं साजूक तूप घालून चांगलं मळून मग आपण ह्याचे लाडू करून घेऊयात. थोडं थोडं हे करून अशा प्रकारे आपण हे सगळे लाडू बनवून घेऊया. एकदम तूप टाकलं तर ते एकदम सोक होतं, त्याच्यामुळे आपण थोडं थोडं घालायचं आहे आणि मग आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. हे अगदी पौष्टिक डिंकाचे लाडू आहेत, मुलांना हे लाडू खूप आवडतात. आणि ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकलं आहे त्याच्यामुळे अजूनच आपले हे लाडू खूप छान लागतात अगदी, आणि हे 15-20 दिवस पण चांगले टिकतात अगदी. अशा प्रकारे हे मी सगळे लाडू वळून घेत आहे. डिंकाचे लाडू आता सगळे वळून तयार आहेत आणि आता हे आपण सर्व करू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.